तुम्ही ऐकताय काय? अहो तुम्हाला सांगतोय ते कॉफी काय डिनर काय आता ना लग्नाचं गाव जेवणच बाकी असा. पण गोप्या खबर पक्की आहे का? पक्की म्हणजे काय? कच्ची खबर आपण ठेवत नाही, आता लग्नच होतलंय. हे बघ हे बघ, तू ना उगाच काहीतरी अंदाज बांधू नकोस. अंदाज बिंदाज मी बांधत नाही, आपली ते वेधशाळेसारखं घोण आहे. आपली शाळा येगळीच असा. मला ना मला काही थांबतच नव्हता. तुम्हाला काय, मला पण नव्हता. हे तिळगूकर भारी निघाले ना, या का म्हणतात झटपट प्रगती. सरांच्या मुलीचं नाव प्रगती आहे. मॅडम पर तुला कसं कळलं हे सगळं? माका कसं कळलं? कोण असे मी? कोण असे? कोणे हा इसम? घ्या, विसरल्या. बघा 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 बघा, हा साहेबांच्या चेहऱ्यावर कालचा डिनरचा हँग ओव्हर दिसतोय. कसला हँग ओव्हर? कसला हँग ओव्हर गोप्या? हे बघ, मी माणूस की म्हणून तुझ्याशी फ्रेंडली वागतोय. उगाच डोक्यावर बसून मिर्या वाटू नकोस. पण मी काय केलं? काम धंदा सोडून नको त्या अफवा पसरवतोयस आणि मला विचारतोय मी काय केलं. तुझं अति होत चाललंय गोप्या, आवर स्वतःला. पण मी जे बोलले ते खोटं आहे का? पण जरी ते खरं असलं तरी बोलायची काय गरज आहे का? काय संबंध आहे तुझा? बघा बघा साहेब भडकले, माफ करा माफ करा. मी कधी भडकत नाही, तू मला भडकवलंयस गोप्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रकारात तुमचं काही घेणं देणं नाहीये. आणि हो, कामिनी मॅडमला मी नाही, माझ्या आईनी बोलवलेलं डिनरला. आणि गोप्या एक मिनिट. एक मिनिट, हे काय चाललंय? हे ऑफिस आहे की मवाल्यांचा नाका आहे? मी सगळ्यांना एकदाच रिक्वेस्ट करते, मला चिडायला लावू नका. आणि पुढच्या वेळेस मी रिक्वेस्ट करणार नाही, डायरेक्ट ऍक्शनच घे. मिस्टर तिळगुळकर, तुम्ही जरा आत या. Yes, ma'am. काय चालवलंय तुम्ही मिस्टर तिळगुळकर? आता काय केलं मी? मी तुम्हाला मित्र मानून आणि तुमच्या आईच्या शब्दाला मान देऊन तुमच्याकडे डिनरला आले आणि तुम्ही हीच गोष्ट इथे चार चौघात सांगून माझ्याबद्दल गॉसिप करताय. लाज नाही वाटत तुम्हाला? मॅम एक मिनिट, कोण आहात? कोण तुम्ही? तुम्ही प्रियंका चोपडा आहात का मी तुमच्याबद्दल गॉसिप करायला? एकतर आईनी परस्पर तुम्हाला डिनरला बोलवलं त्याबद्दल मला काही माहीत नव्हतं. या लोकांना कसं कळलं त्याबद्दल मला काहीच माहित नाहीये. ही लोक मला टोमणा मारतायत, तुम्ही मला फायर करतायत आणि तेही माझ्याकडनं काही क्लिअर न करून घेता. म्हणजे माणसाने जगायचं की नाही, मोकळा श्वास घ्यायचा की नाही? नीतू, अगं मी काय म्हणत होते की आपण अजून एक कॉफी मागवूया ना. वेडीस का तू? आपल्या ऑलरेडी दोन दोन कॉफी पिऊन झाल्या आहेत बल्लू. अगं हो, म्हणजे कसं आहे की आपला वेळ पण छान जाईल. आणि एक काम करू, आपण ना कोल्ड कॉफी मागूया. आय हॅव हर्ड की इकडची कोल्ड कॉफी खूप फेमस आहे, चालेल का? झालं, म्हणजे कसं कोल्ड कॉफी संपायची घाई नाही ना, मस्त वेळ जातो. अच्छा अच्छा. पल्लू आता मला सांग की आपण नक्की बरोबर ठिकाणी आलोय ना, म्हणजे चुकीच्या ठिकाणी तर नाही येऊन बसलो. मग इथेच भेटायचं ठरलं होत. पण मग अजून कुणी आलं कसं? नाही तुम्ही विचार करते. नाही नाही येतील ना, म्हणजे येतील, इथेच येणार आहेत. किंवा मग असं नाही ना की आपण अगदी करेक्ट ठिकाणी आलो असू पण डेट कुठली वेगळीच असेल आणि आपण मूर्खासारखं इथे वाट बघत बसू. नाही अगं, आजचीच डेट आहे. काय यार, टाइमपास करायला पण काहीच नाही आहे इथे. आणि बघ ना, कॅफे पण किती स्वच्छ ठेवलंय ना. हो, साध्या मारायला माश्या पण नाही आहे.
गुज्जो गुज्जो नहीं तो मी एक सेकंड आले हा महत्वाचा फोन आहे. तर हे बघा म्हणजे मी किती आणि काहीही बोलू शकतो पण आता बोलणार नाहीये मी. हा कारण मी एकदा बोलायला लागलो की मी थांबतच नाही तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये. आणि म्हणूनच आजच्या नवीन प्लॅनच्या प्रेझेंटेशनची जबाबदारी तरुण सळसळत्या रक्ताच्या ऋषिकेशवर सोपवलेली आहे. तो आजचा लीडर आहे. थँक्यू वायसे. मॅम आपल्या ऑनलाईन मॅगझिनचा खप वाढावा सबस्क्रिप्शन्स वाढावीत त्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. आपल्याला पुण्याच्या मोठमोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉलशी टायअप करायला हवं. तिथे जो कोणी 2000 वर खरेदी करेल शॉपिंग करेल त्याला आपण आपल्या मॅगझिनचं 3 महिन्यांचं सबस्क्रिप्शन फ्री देऊ. त्याने कस्टमर्सना आपल्या मॅगझिनची सवय लागेल. मॅगझिन्स मोफत वाटायचे. मिस्टर तिळगुळकर आपले मॅगझिन्स आहे. सर्कसची पॅम्फलेट नाही आहे मोफत वाटायला. आणि उगीच काहीतरी प्रेझेंटेशन द्यायचंय म्हणून देऊ नका. ऑलरेडी आपलं मॅगझिन रसात हळाला जात आहे. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर 3 महिन्यानंतर म्हणजेच मोफत पिरियड नंतर जर त्या कस्टमर्सनी मॅगझिन विकत घेतलंच नाही तर मग काय करायचं बोला बोला ना. उत्तर नाही आहे ना कोणाकडेच. माझा उगीच वेळ फुकट घालव. माझी एक अर्जंट मीटिंग आहे ती पूर्ण करून मी लवकरच येते. तोपर्यंत मला फायनल प्रेझेंटेशन तयार हवंय. येस मॅम. बोल पल्लवी. अरे बोल काय बोल. हे बघ ऋषी कुठे आहेस अरे तू लवकर ये ना. मी ना नी तुला फार वेळ नाही थांबवू शकत इकडे लवकर ये. पल्लवी थोडा वेळ किल्ला लढव ना प्लीज. अरे तोच तर लढवते मी. एक मिनिट मला आधी सांग तू नेमका कुठे सत्ताच्या आता. पल्लवी आय एम सॉरी पण मी ऑफिसमध्ये अडकलोय. व्हाट अरे काय भंकच करतोयस का तू माझ्याशी आणि आणि आमच्याकडे काही कामं नाही. तिकडे थांबलायस ऑफिस मध्ये काय आहे की पद्धत आहे का रे वागायची. पल्लवी सॉरी. अरे काय लाज नाही का वाटत तुला सॉरी म्हणायला. हे बघ ऋषी परत माझ्याकडे येऊ नकोस मदत मागायला कळलं ना. आणि आणि नीतूला तर तू विसरूनच जा कायमच. पल्लू नीतू अग खोट बोललीस तू. हा सगळा तुझा प्लॅन होता आणि खोट बोलून मला इथे घेऊन आलीस तू. हो म्हणजे नाही पण माझं इंटेन्शन वाईट नव्हतं की नाही. मग खोट का बोललीस. बिकॉज नसते बोलले तर मग तू इथे थोडीच आली असतीस. यायचं नव्हतंच मला इथे. माझा पण स्वाभिमान आहे. अग राजेश काल रात्रीच्या एसटी न निघून गेले. अरे देवा आता हे गेले कुठे. ऋषीकडे गेलाय. काय सांगताय. अगं मागल्या वेळेला मी राहायला गेलो ना तर माझ्या परवानगीवरून गोंधळ झाला. आता नव्यानं काय गोंधळ होऊन ऋषीला सर्व्हिस गमवावी लागली नाही म्हणजे मिळवली. लेखा तू कोल्हापूर सोडल्यापासून मनच लागेना बघ कशा. बाबा